आपण फारच शुद्ध विचार मांडलेत आणि आपण इतकं बोललो की आमचं वर्षी बोलायचं झालं संपली असो. प्रेक्षकांमध्ये असलेले थोर विचारवंत या अधिवेशनाचे अध्यक्ष रावसाहेब कसबे सर, प्रमोद संयोजक प्राध्यापक जाधव सर, प्रतापराव होगाडे, ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे, अब्दुल कादर मुकादम, राही भिडे इन्स्पेक्टर महाले, विवेक पाटील आणि बंधू भगिनी. मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी थोडस बोलेन. गेले महिन्यात जी मला या अधिवेशनाची तयारी सुरू आहे आणि जाधव सर झपाट्याने काम करत आहे, दिवस रात्र काम करत आहे. ज्या त्यांनी मला पहिल्या मिटिंगला बोलवलं होतं त्यांचा माझा परिचय होता. प्रत्यक्षणी निर्णय घेतला की जितकं आपल्याला करते तितकं करायचं आणि जाधव सर दिवस रात्र काम करत असताना त्यांचे अनेकदा मला फोन यायचे, सकाळी दुपारी संध्याकाळी फोन असला की प्राध्यापक एस सी जाधव कधी मिटिंगमध्ये असं उचलता येत नसे. पण मी माझ्या परीने जाधव सर जेवढं सहकार्य करा तेवढं करत होतो. याच कारण जाधव सरांच्या त्या हालचालीमध्ये, त्या धडपडीमध्ये, त्या त्यागामध्ये, त्या तळमळीमध्ये मला माझ्या वडील सुधारित विश्वासात वाढवे दिसत होते. मित्र सत्यशत स्वराज हे 49 अधिवेशन आहे. यापूर्वी मुंबई 2 अधिवेशन झाली, 1971 साली आणि दुसरं 2000 साली. ही दोन्ही अधिवेशन माझ्या वडिलांनी शिरणार वाबांनी पुढाकार घेऊन यशस्वी त्या पार पाडली. एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रपती राहिलं आणि अशा प्रकारे त्यांचं ते काम अखेरपर्यंत चालू होत. आज हेच काम जाधव सर, राजेंद्र डांगरे सहमंत्री करत आहेत आणि त्यांना साथ देणं हे आमचं कर्तव्य, ते आम्ही आमच्याकडे करतो. मित्र मी आता मुख्य विषयाकडे होतो. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवे शोध हे मानवी प्रगतीसाठी, सामाजिक प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी आवश्यकता आहे. किंबहुना 2050 साली या जगाची लोकसंख्या 9 बिलियन होणार हे नक्की असताना अन्नधान्य सुरक्षा, पेयजल सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा इत्यादीसाठी नवीन नवीन वैज्ञानिक शोध हे लागलेच पाहिजे. त्यात पर्यावरण ऱ्हास होतोय, ग्लोबल वॉर्मिंग होतोय, अशा काळात अधिक अतिशय आवश्यक आहे. पण आपण आज 21व्या शतकात असतानाही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले या देशाला आजही पटलेले नाहीत आणि म्हणून पसरलेले नाहीत. आणि म्हणूनच आज सिद्धिनायक मंदिराच्या बाहेर ज्या तासन तास उभे भक्त मी पाहतो त्या रांगा दिसतात, तेव्हा मला कळत की सत्यशोध समाजाच्या विचारांची आज किती गरज आहे. महात्मा फुले काही नास्तिक नव्हते, ते म्हणत निर्भीक आहे. पण हुं तर देवळात जाऊन काय जर पूजा करत किंवा देवदेव करत बसत नव्हते. पाल आमच्या तरुणांना कळत नाही. तुम्हाला सांगतो लालबागचा राजा, लालबागचा राजा गणपतीचं अगदी पद्धतशीर मार्केटिंग झालेलं आहे. आमचे मित्र होते एका टीव्ही वाहिनीवर, त्यांनी एकदा पहिल्यांदा ते दाखवलं की हा माणसाचा गणपती, बस त्या वर्षीपासून लाईव्ह सुरू झाली. आणि नंतर तुला सांगतो ते पदाधिकारी ते इतकं चटावले त्या लोकप्रियता गर्दीला त्या पैशांना की पुढच्या वेळेस गणपती येऊ लागला ते प्रेस कॉन्फरन्स घेऊ लागले. आमच्या मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली असताना प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर त्यांनी पाकिटं वाटली, 1000 रुपये 2000 रुपयाची पाकिटं असतील. आणि त्यातून काही पत्रकारांनी ती बाळेला पडे परत फेकली करून त्या बातम्या छापल्या. का पाकिटं वाटली? कारण ही मंदिर, हे उत्सव, ही दुकान आहे आणि त्या दुकानदारीवर त्यांचं पोट भरलं जातं. आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला तर ही मंदिरं आपोआप बंद पडतील. तुम्हाला लालबागचा राजा एक उदाहरण,
वाईट आलं संक्रमण. माझे मित्र होते हसमुख शाह, अतिशय धनाढ्य माणूस, दिलदार माणूस, दानधर्म करणारा, आणि त्याला असाध्य रोग चढला. डॉक्टरांकडे गेला, औषधोपचार केले, बरा होत नव्हता, कंटाळा, निराश झाला, दिवसेंदिवस संघर्ष चालला होता. आमचे मित्र विनायक विनायक साहू, त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा, लालबागच्या राजाला तुम्ही एक दान करा, तुमचा आधार भरावा. त्यांनी 18 लाख रुपये कॅश लालबागच्या राजाने पेटीत टाकले आणि राजा गेल्यावर हे देखील राजाकडे घेऊन गेले. मला कळत नाही लोकांना कळत कसं. आज आपण पाहतो केश पाडवलं जातं बोलले प्राध्यापक मानव तिरुपतीला जातात. आता साईबाबाच्या देतो इकडे लोक डोक्याचे केस काढतात. अरे केसांचा त्यावर संबंध काय, कोणी मागितलं केस तुमच्याकडे. अनेक लोक पायी चालतात सिटी बदलतो पायी प्रवास कशासाठी. हेच तुमचा वेळ, हीच तुमची शक्ती, हेच तुमचा पैसा. जर तुम्ही चांगल्या कामात टाकला तर ही वेळ येणार नाही. परंतु या देशामध्ये अशा शक्ती आहेत, तुम्ही त्यांना हिंदुत्ववादी शक्ती म्हणता, मी त्यांना हिंदुत्ववादी शक्ती म्हणत नाही, मी त्यांना धर्मांध शक्ती म्हणतो. ज्या क्षणी आम्ही त्यांच्याकडे लिहितो हे हिंदुत्ववादी आहे, त्या क्षणी तमाम हिंदू भेट उठतात. अच्छा हिंदुत्ववादी काय, तुम्ही हिंदू विरुद्ध बोलता, मुसलमान विरुद्ध का बोलत नाही. म्हणून मी अनेक वर्ष हिंदुत्ववादी हे टाळलेलं आहे. प्रसाद आपण सांगतो प्रसाद, बातमीमध्ये हिंदुत्ववादी घेऊ नकोस, धर्मांध म्हण. आणि जेव्हा आपण लोकांसमोर एक्सपोज करू धर्मांध आहे तेव्हा ते एक्सपोज होतील. मित्रांचं काम फार प्रदर्शित झालेलं असतं आणि या सगळ्याचा संबंध जातीयांपेक्षा आहे. आणि म्हणून त्याबद्दल देखील थोडस बोलणार आहे. तुम्हाला सांगतो खरा माझा विषय हा नव्हता असं, पण जाधव सरांनी आज्ञा केली म्हणून मला हा स्वीकारावा लागला. जातीयांतर हा माझा आवडता विषय आहे, खूप अनुभव घेतला मी जाती जाती विषयीचे. तुम्हाला एक सांगता सांगताच तर संबंध जातीयांतरशी असल्यामुळे थोडस बोलतो मी. माझी सुरुवात फिल्म जर्नलिझम पासून झाली. मी सिनेमाच्या मुलाखती घेतो कलाकारांच्या, महाराष्ट्राच्या छापण्यात होत्या, शिवनगर छापण्यात होत्या. आणि प्रेस शोला माझ्यासाठी एक ज्येष्ठ पत्रकार बसायचे, आमचे आधी सदस्य आहेत 80च्या पुढे वय असेल, त्यांचं नाव एस शंकरराव, त्या नावाप्रमाणे त्यांचं सर्वेक्षण छापण्याचं एस शंकरराव. प्रेस शोला बसलो होतो, पिक्चर सुरू नव्हतं, मी त्याचा सर विचारलो म्हणजे शंकरराव तुझं आडनाव काय. त्याने असं माझ्याकडे बघितलं, मला म्हणाले सरपा, म्हटलं बर. मग मला म्हणाले की शर्मा काय, तर मी उत्स्फूर्तपणे बोललो कारण संबंध होते आम्ही सुशील कुमारांशी. म्हटलं अच्छा तुम्ही आता सुशील कुमार पैकी भडकला होते. नाही नाही तो ढोर आहे, माझी दात वरची आहे. मी गप्प असो स्तब्ध झालो. 8 दिवसानंतर शिंदे साहेब मला भेटले, मी त्यांना हा किस्सा सांगितला तर शिंदे साहेब खूप हसायला लागले. मला म्हणाले काय चुकलं त्यांचं, मी ढोर आहे, माझी दात खालची आहे, तो मोठा आहे वेळेपेक्षा. म्हणजे जातीच नशा किती मोठी आहे पा. जो माणूस महाराष्ट्र अर्थमंत्री होता, पुढे महाराष्ट्र मुख्यमंत्री होणार होता, ज्याचं नाव उज्ज्वल होत, त्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा मी जातीने मोठा हा अभिमान मोठा होता. अलीकडची गोष्ट, आमचे एक मित्र पात्रे, हे नाव इतकं विचित्र आहे की त्यांना जात वाटायची, म्हणजे फक्त काही पी लावायचे काहीतरी. आणि मी एक दिवस पाहिलं नाव त्यांचं माळी झालं, म्हटलं माळी का माळी का, नाही माझं नाव बदललं. म्हणजे नाही आता नाव नाही गावाला नाव बदललं. म्हणजे गावात कसं पाद्रेंनी बदललं काय करू माळी ठेवलं. म्हटलं माळी समाजामध्ये महात्मा फुले असताना तुम्ही फुले नावाने माळी ठेवलं, नाही नाही ते गावाने ठेवलं आणि गाव कधी ते नाव काय करेल मग माळी. म्हणजे महात्मा फुलेपेक्षाही त्यांना माळी होतो असं वाटला, माळी जात महत्वाची वाटली. म्हणजे आज वाईट वाटतंय सगळं सांगताना. आणि म्हणून जाता अन्य जातीशी मुद्दा सांगतो. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होणार होते, त्यांच्या नावाची घोषणा झाली अशी दूरदर्शनवर की सुशील कुमार शिंदे बहुतेक मुख्यमंत्री होऊ शकतात, सध्या त्यांच्या मनात ते नाव आहे. आणि ते दोन एक दिवस ती बातमी रन झाल्यानंतर अचानक बातमी मिळवली खाली पट्टी, ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज, की सोनिया गांधींना भीती वाटते की दलित मुख्यमंत्री केला तर कृषी निवडणूक आपण हरू. आणि म्हणून सोनियाजींनी ही घोषणा 2 दिवस पुढे ढकलली आहे. ते वाचवा आणि खाली होतं
याचं कारण मराठा समाजाचा सुशीलकुमारला विरोध आहे. मग मात्र माझी शक्तीच आहे. मी आग्रा केला सुशीलकुमार आणि मराठे. आणि त्या आग्रा लेखाचा मुद्दा असा होता की सुशीलकुमारना मराठ्यांचा विरोध नाही. कारण मराठा समाज हा बहुसंख्य गरीब समाज आहे. त्या समाजाला दोनच्या रोटीची पडली त्याला कोणाला विरोध करणार वेळ नाही. सुशीलकुमारला जर विरोध असेल तर मूठभर मराठा पुढाऱ्यांचा आहे. सोनियाजी आपला जर सुशीलकुमार मुख्यमंत्री करायचं असेल तर करू नका, पण दलितात गुंजा टाळू नका. बाबा म्हणजे आजही होते, झोपले होते. मी फोन करून बाबांना आजही वाचून दाखवला. बाबा म्हणाले शेवटचं एक वाक्य का किंबहुना ते दलितात धुरू असताना मुख्यमंत्री करा आणि इतिहास घडवा. मी आग्रह छापला. शिवनेचं संकलन मराठी होतो. अग्रेखांचे बादशाह नावाचा कारण लोगो खरेदी करताना तो आवडला. त्यांनी जसा तसा बाय नावाविषयी नावाकडे छापला. जसा तो अग्रे प्रसिद्ध झाला नावाकाळामध्ये संपूर्ण खळबळ माजली आणि दोन दिवस पुढे ढकललं सुशीलकुमारांचं नाव त्यावेळी संध्याकाळी जाहीर झालं मुख्यमंत्री म्हणून. सुशीलकुमारांनी पहिला फोन नावाकाळा केला. जयश्री खडेकरांचे आभार मानले आणि त्यांना विचारलं नरेंद्र बाबा कुठे आहेत, मला त्यांचे आभार मानायचे. जयश्री मला फोन केला, अहो हरी मुख्यमंत्री तुम्हाला शोधताय तुम्ही आत कुठे, म्हटलं भेटी सावकाश. आणि जेव्हा ते शपथ घेऊन आले मुख्यमंत्री पदाची मंत्रालय शिरले तर आमच्याकडे एक पद्धत आहे की नवीन मुख्यमंत्री शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात, प्रेस सुपर देतात, प्रेस ऍड्रेस करतात, ती बघत होता सहा. जसे सुशीलकुमार जे आत आले गर्दी होती, बसायला लागला म्हणजे का कोपऱ्यात बघतो, त्यांचं लक्ष गेलं, जवळ हा फोन घेतला, गच्च लागला, मला म्हणजे थँक्यू आई म्हणजे. आणि मग सुशीलकुमारांनी मी तर अध्यक्ष होतो मुंबई मराठी पत्रकार संघाचा, आमच्यावर महापालिकेने अन्याय करत होते, 25 लाख रुपये टॅक्स लावला होता आणि लिलावची नोटीस काढली, लिलावची नोटीस पत्रकार होणार होती, सगळे हवाजी झाले होते, पैसे आणायची कुठून आणायची कुठून, 45 लाख. आणि मग फक्त ऑफिस दोन मुलीचं पत्र पाठवलं साहेबांना, सीएम साहेबांना, त्यांनी ती मिटिंग लावली आणि 2 मिनिटं आमचा टॅक्स वेव केला आणि आम्हाला रेसिडेन्शियल टॅक्स लावला. हे सीएम साहेबांनी केलं. सांगण्यात तर त्याच्या आधी बरोबर मुख्यमंत्री होते, त्यांच्या हातून हे घडलं नाही, पण सुशीलकुमारांनी केलं तर कुठे आली जात, कुठे आली जात. माझ्या बाबांना हे सांगायचे की बाळा की कुणी जातीचं माणसं एकमेकांमध्ये प्रेम करत तसा सगळ्यांना तो स्वार्थता असतो. बाळा असं झालं त्यांना म्हणायचे की तुमच्या मराठा कुणाला जातीमध्ये असतं ना तर एक तिकडे स्वारस्य भरलं झालं असं सांगायचं. आपलं असं की वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वीकारला पाहिजे. तो स्वीकारताना जात्यांतरची लढाई आपण लढली पाहिजे आणि ती लढाई लढण्यासाठी सत्यशोधक समाजाची चळवळ आपण पुढे नेली पाहिजे, ती आपण पुढे नेऊया या निर्धारासह.